समास पाच, अनुमान निरसन। जे पिंडी ते ब्रह्मांडी असे म्हणण्याची पद्धत आहे, परंतु प्रत्यक्षात तसे आपल्याला आढळत नाही, कारण त्याचा अर्थ कसा लावायचा ते कळत नाही। श्री समर्थ येथे सांगतायत, अरे पृथ्वीवरील पर्वत, नद्या, प्राणी असे देहामध्ये शोधायचे नसते, तर पिंड आणि ब्रह्मांड दोन्ही कसे पंचमहाभूतांचेच बनलेले आहे ते पहावे, म्हणजे मग असे प्रश्न पडत नाहीत। ऐकूया तर, श्रीराम पिंडासारखी ब्रह्मांड रचना, नये अमुचा अनुमाना, प्रचित पाहता नाना मते भांबावती। जे पिंडी तेची ब्रह्मांडी, ऐसी बोलावयाची प्रौढी, हे वचन घडी ने घडी तत्वज्ञ बोलिती। स्थूळ सूक्ष्म कारण महाकारण, हे चारी पिंडीचे देह जाण, विराट हिरण्य अव्याकृत मूळ प्रकृती, हे खूण ब्रह्मांडीची। हे शास्त्र धाटी जाणावी, परिप्रचित कैसी आणावी, प्रचित पाहता गथा गोवी होत आहे। पिंडी आहे अंतकरण, तरी ब्रह्मांडी विष्णु जाण, पिंडी बोली जेते मन, तरी ब्रह्मांडी चंद्रमा। पिंडी बुद्धी ऐसे बोली जे, तरी ब्रह्मांडी ब्रह्मा ऐसे जाणिजे, पिंडी चित्त ब्रह्मांडी ओळखिजे नारायणो। पिंडी बोलिजे अहंकार, ब्रह्मांडी रुद्र हा निर्धार, ऐसा बोलिला विचार शास्त्रांतरी। तरी कोण विष्णूचे अंतकरण, चंद्राचे कैसे मन, ब्रह्मयाचे बुद्धी लक्षण मज निरोपावे। नारायणाचे कैसे चित्त, रुद्र अहंकाराचा हेत, हा विचार पाहोन ने मस्त मज निरोपावा। येथे प्रचित हे प्रमाण, न लगे शास्त्राचा अनुमान, अथवा शास्त्री तरी पाहोन प्रत्ययो आणावा। प्रचिती वीण जे बोलणे, ते अवघेची कंटाळवाणे, तोंड पसरून जैसे सुणे रडोन गेले। तेथे काये हो ऐकावे, आणि काये शोधून पहावे, जेथे प्रत्ययाच्या नावे शून्याकार। आपुले इच्छेने बोलिले, पिंडा ऐसे ब्रह्मांड कल्पिले, परी ते प्रचितीस आले कोण्या प्रकारे। येथे न बोलता जाणावे, बोलणे विवेके आणावे, आंधळे पाऊली ओळखावे विचक्षणे। ब्रह्म्याने सकळ निर्मिले, ब्रह्म्यास कोणे निर्माण केले, विष्णूने विश्व पाळिले, विष्णूस पाळिता कवणू। रुद्र विश्व संहार करता, परी कोण रुद्रास संहारिता, कोण काळाचा नियंता कळला पाहिजे। याचा कळे ना विचार, तो अवघा अंधकार, म्हणून या सारा सार विचार करणे। ब्रह्मांड स्वभावेचि झाले, परंतु हे पिंडाकार कल्पिले, कल्पिले परी प्रत्यया आले नाही कदा। पाहता ब्रह्मांडाची प्रचिती, कित्येक संशय उठती, हे कल्पनिक श्रोती नेमस्त जाणावे। पिंडासारखी ब्रह्मांड रचना,
कोण आणितो अनुमाना ब्रह्मांडी पदार्थ नाना ते पिंडी कैसे तेतीस कोटी सुरवर अठ्याऐंशी सहस्र ऋषेश्वर नवकोटी कात्यायणीचा विचार पिंडी कोठे चामुंडा छप्पन्न कोटी कित्येक जीव कोट्यानुकोटी चौऱ्याऐंशी लक्ष योनींची दाटी पिंडी कोठे जितुक्या औषधी तितुकी फळे नाना प्रकारी रसाळे नाना बीजे धान्ये सकळे पिंडी निरोपावी हे सांगता पुरवेना तरी उगेची बोलावेना बोलिले न येता अनुमाना लाजिरवाणे तरी हे निरोपिले नवचे फुकट बोलता कायवेचे या कारणे अनुमानाचे कार्य नाही पाच भूते ते ब्रह्मांडी आणि पाचची वर्तती पिंडी याची पहावी रोकडी प्रचित आता पाचा भूतांचे ब्रह्मांड आणि पंचभूती कहे पिंड या वेगळे ते उदंड अनुमान ज्ञान जितुके अनुमानाचे बोलणे तितुके वमन प्राये त्यागणे निश्चयात्मकतेची बोलणे प्रत्ययाचे जेची पिंडी तेची ब्रह्मांडी प्रचित नाही की रोकडी पंचभूतांची तातडी दोही कडे म्हणोनी देहीचे थान मान हा तो अवघाची अनुमान आता एक समाधान मुख्यते कैसे इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे अनुमान निरसन नाम समास पाचवा श्रीराम।